दी तूछा, तूछा, तूछा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बारा नोव्हेंबर म्हणजे उद्या आहे दिवाळी इतर या दिवशी आलेली आहे कार्तिक का अमावस्या तर या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यात ह्या वस्तू टाकून आंघोळ करायची आहे म्हणजे हीच एक वस्तू टाकून आंघोळ केल्याने आपल्याला ज्या अडचणी आहे ज्या बाधा आहे ते दूर होतील रात्रीतून नशीब बदलून भाग्योद येईल काही दिवसातच तुम्हाला अनुभव येईल त्यासाठी नक्कीच तुम्ही ह्या गोष्टी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करा बघा आपल्याला काही नजर दोष बाधा किंवा आजार पण लागलेला असेल किंवा इतर काही अडचणी असतील आपले खूप काम करून देखील आपल्याला प्रगती होत नसेल अशा ज्या काही अडचणी आहेत त्यातून जर आपल्याला सुटका मिळवायची असेल तर नक्कीच आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ही एक गोष्ट टाकायची आहे कारण की हा योग वर्षानेच येणार आहे म्हणजे दिवाळी ही वर्षानेच येत असते तर नक्कीच आपल्याला या अमावस्याला अनन्यसाधारण महत्व आहे तर या अमावस्याच्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन करत असतो तर आपल्या या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकल्याने आपल्या ज्या आयुष्यात अडचणी सुटका आहे त्यातून दूर होतील आणि प्रगती होईल त्यासाठी नक्कीच आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण ह्या गोष्टी टाकायच्या आहे त्यातपूर्वी तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेलायकन देखील दाबा म्हणजे जे नऊ नऊ व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर बघा बारा नोव्हेंबरला आहे कार्तिक अमावस्या तर या दिवशी लक्ष्मीपूजन आलेलं आहे तर आपल्याला संध्याकाळी ब्रह्ममुहूर्तावर लक्ष्मीपूजन करायचं आहे पूर्वी सकाळी उठल्यानंतर आपल्याला सर्वात पहिले भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे भगवान विष्णूंना नमस्कार करायचा आहे आणि आपण ज्या आंघोळीला जाऊ त्यावेळेस आपल्याला त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या गोष्टी टाकायच्या टाक आहे ह्या गोष्टी टाकल्याने बघा आपल्याला ज्या काही बाधा आहे ज्या अडचणी आहे किंवा आपले नशीब आपल्याला साथ देत नसेल किंवा आपल्याला बाहेरची बाधा झालेली आहे किंवा सतत आपण आजारी पडत असो किंवा आपल्या घरामध्ये मुलं सतत आजारी पडत असतील जे मोठे व्यक्ती आहे ते आजारी पडत असतील तर आपल्याला ह्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वात पहिले भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रिय असलेली गोष्ट म्हणजे चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हळद टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये काय टाकायचं आहे बघा आपल्याला त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि खडे मीठ टाकल्यानंतर तुमच्याकडे जर गंगाजल असेल ते टाका किंवा गुलाबजल असेल तर अतिउत्तम हे जर काही नसेल गंगाजल गुलाबजल तर सर्वात आ, साधी सोपी गोष्ट म्हणजे गोमूत्र तुम्ही टाकू शकता किंवा तुम्ही या आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य टाकू शकता तर हे पंचगव्य म्हणजे काय तर हे गाईपासून बनलेल्या पाच पदार्थांपासून हे पंचगव्य तयार झालेलं असतं हे तुम्हाला कुठेही आपण जिथून देव दे देवपूजेचं सामान घेतो तिथे कुठेही उपलब्ध होईल ते टाका आणि त्या पाण्याने आंघोळ करायचे आहे तर अभ्यंग स्नान हे उद्या आहे म्हणजे नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान आहे तर त्या दिवशी तुम्ही अभ्यंग स्नान करायचं आहे आणि आपल्या मुलांना उठणं तेल लावून आंघोळ घालायचे आहे त्यांना अवक्षंग करायचं आहे ब उदंड आयुष्य लाभू दे असं आपण त्यांना हे करायचं आहे आणि आंघोळ करून बाथरूममधून ज्यावेळेस ते बाहेर येतील त्यावेळेस उंबरठ्यावर त्यांचं अवक्षण करून आपण त्यांना ओवाळायचं आहे तर ह्या गोष्टी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आपण आंघोळ करायचे आहे आणि आंघोळ करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करून आंघोळ करायचे आहे तर आंघोळ करताना बरेच जण काय चुका करतात तर पहिला तांब्या आहे तो आपल्याला आपल्या उजव्या खांद्यावर दुसरा तांब्या डाव्या खांद्यावर आणि तिसरा तांब्या हा डोक्यावर टाकून आंघोळीला सुरुवात करायची आहे नाहीतर काही जण काय करतात बघा डाव्या खांद्यावर पाणी टाकतात मग उजव्या असं न करता पहिले उजव्या खांद्यावर मग डाव्या खांद्यावर मग डोक्यावर एक मग्गा टाकून आपण आंघोळ करायची आहे तर हा अशा प्रकारे तुम्ही आंघोळ करून तुम्ही उठन देखील लावू शकता तर उठण्याला अनन्य साधारण महत्त्व दिलं जातं म्हणजे आपण दिवाळीला बघा उठणं संतूर साबण अशा जे सुगंधी वस्तू आहे त्यापासून आंघोळ करत असतो अभ्यंग स्नान करत असतो तर नक्कीच तुम्ही आंघोळच्या पाण्यामध्ये ह्या गोष्टी टाकून आंघोळ करा तुमच्या अडचणी संकटेत दूर होतील आणि तुम्हाला बघा रातोरात नशीब बदलून तुमचे भाग्यदेव होईल आणि आपल्या घरामध्ये जे व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर त्यांना नक्कीच ह्या पाण्याने आंघोळ घाला आणि ह्या पाण्याने आंघोळ घातल्यानंतर तुम्ही त्यांना बघा नक्कीच फरक जाणवेल किंवा लहान मुलं असतील ते देखील सतत आजारी पडत असेल किंवा सतत चिडचिड हट्टीपणा रागीटपणा करत असतील तर त्यांना देखील ह्या पाण्याने आंघोळ घातल्याने फरक जाणवेल कारण की योग का पुझें पुझें हा योग वर्षाने येत आहे म्हणजे लक्ष्मीपूजन आपण वर्षानंतरच करत असतो कार्तिक अमावस्याला लक्ष्मीपूजन करत असतो तर नक्कीच तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या गोष्टी टाकून आंघोळ करा बघा काही मुलांना करिअरमध्ये अडचण येत असतील अभ्यासात येत असतील किंवा नोकरी शोधण्यामध्ये येत असतील तर काहींच्या घरामध्ये सतत वादविवाद किंवा बाहेरच्या बाधा होत असतील कर्त्या पुरुषाला यश मिळत नसेल अशा ज्या काही अडचणी आहेत त्यातून सुटका होण्यासाठी नक्कीच तुम्ही बारा नोव्हेंबरला दिवाळीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या गोष्टी टाकून आंघोळ करा परत सांगते कोणत्या गोष्टी घ्यायच्या आहे चिमुटभर हळद मीठ आणि गंगा ते जल असेल ते घ्या किंवा गुलाबजल घ्या ते जर नसेल तर गोमूत्र घ्या आणि पंचगव्य आणि उठणं लावून तुम्ही आंघोळ करायचे आहे अभ्यंग स्नान करायचं आहे तर अशा प्रकारे नक्कीच तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या गोष्टी टाकून आंघोळ करा तुमच्या सर्व अडचणीतून सुटका होईल जे काही तुम्हाला दोष बाधा अडचणी लागलेल्या असेल त्यातून देखील <workiten> मुक्तता होईल तर अशा प्रकारे नक्कीच तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या गोष्टी टाकून आंघोळ करा तर आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या गोष्टी टाका किंवा ज्या व्यक्तींना अडचणी येत असतील त्यांच्या पाण्यामध्ये टाका किंवा आजारी असतील त्यांच्या पान आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या गोष्टी टाका आणि मग आंघोळ करा तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा श्री स्वामी समर्थात धन्यवाद दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा